राज्यात सर्वत्र 31 डिसेंबरचा जल्लोष मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय. पुण्यातही एफसी रोडवर हा जल्लोष साजरा झाला. इथे येणाऱ्या तरुण तरुणींना व्यसनापासून लांब राहण्यासाठी आनंद वन या संस्थेतर्फे दारू नको दूध प्या हा सामाजिक प्रबोधनपर कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमामध्ये महाविद्यालयीन विद्यार्थी यांनी दारू नको दूध प्या, हेल्मेट वापरा, वाहतुकीचे नियम पाळा असे संदेश वाहन चालकांना दिलेत. याशिवाय प्रतिकात्मक बाहुबली कटप्पा यांनीही नागरिकांना दुधाचे वाटप केलंय. तसेच पालकमंत्री गिरीश बापट यांनी या कार्यक्रमात सहभाग नोंदवलाय. नमस्कार, मी डॉक्टर अजय दुधाने, आनंदवन व्यसन मुक्ती केंद्र, कात्रज डेअरी, मराठवाडा कॉलेज ऑफ कॉमर्स आणि पुणे शहर वाहतूक शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने आज या उपक्रमाचं आयोजन केलेलं आहे. यंदाचं हे 7वं वर्ष असून आम्हाला फक्त युवा पिढीला एक संदेश देण्यासाठी आम्ही इथे एकत्र जमलेलो असतो आणि यात सगळ्यात मोठं योगदान मराठवाडा कॉलेजच्या विद्यार्थ्यांचं, कात्रज डेअरीचं आणि आमच्या सहकाऱ्यांचं, सगळ्या इतर सहकाऱ्यांचं, इतर सामाजिक संस्थांचं. पण यातनं आम्ही एकच संदेश देत असतो, तो म्हणजे दारू नको दूध प्या ही जरी टॅगलाईन असली तरीही त्या माध्यमातून आम्हाला असा संदेश द्यायचा असतो की नवीन वर्षाचं स्वागत हे जल्लोषाने नक्कीच होतं, पण जल्लोष करण्यासाठी कुठल्याही व्यसनाची झालर त्याला असू नये यामागे आमचा हा उद्देश असतो.